नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये मी प्रियंका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्रातल्या इतिहासामधला अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. नमस्कार, मी ऋतुजा. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा दिन आहे, तर त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्याच्या कोरोना महामारीमुळे किल्ले रायगडावरती अत्यंत मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये आजचा सोहळा संपन्न झाला. यंदाचा राज्याभिषेक दिन अत्यंत महत्त्वाचा होता. सुवर्ण होणांनी राज्याभिषेक साजरा करण्यात आला. निलिमा अवीरीकर या शिवभक्ताच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातली म्हणजेच 350 वर्षापूर्वीचं सुवर्ण होण हे देवपूजा घरामध्ये पूजा केलं जात होतं आणि हेच होण खासदार संभाजी भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आणि त्यानंतर विधिवत पूजा किल्ले रायगड या ठिकाणी संपन्न झाली. याप्रसंगी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील मराठा आरक्षणाला संबोधन केलं. यावेळी ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी जे सातत्याने बदल होत आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत, त्याबद्दल ते आक्रमक झाले. ते म्हणाले, माझा संयम पाहू नका आणि मला कृपया गृहीत धरू नका. 16 जूनला पहिलं आंदोलन हे कोल्हापूर या ठिकाणाहून सुरू होणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचं आशीर्वाद घेऊन त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आंदोलनं करेल. अखेरचं मोर्चा हा दिल्ली या ठिकाणी पोहोचेल आणि दिल्ली या ठिकाणी जर लाठी मारायची आणि लाठी खायची वेळ आली तर पहिली लाठी ही छत्रपती यांच्या वंशजावरती बसेल असंही त्यांनी नमूद केलं. तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये देखील शिवराज्याभिषेक खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडनं संपन्न झाला. यावेळी देखील त्यांनी अप्रत्यक्षरित्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की तिन्ही राजे हे एकत्र आहेत, मतभेद नाही आहेत असंही त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल कुठलाही निर्णय घेत नाही आहे, हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. श्वेत पत्रिका जाहीर करा किंवा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मराठा आरक्षणाबद्दलची सरकारची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असंही ते म्हणालेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडे मराठा आरक्षण हा मुद्दा नाही आहे असं देखील उदयनराजे भोसले म्हणालेत. त्यामुळे सातत्यानं मराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे त्याचबरोबर तिन्ही राजे एकत्र आहेत असं ते म्हणालेत. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये शिवराज्य अभिषेक दिनाच्या निमित्तानं मराठा आरक्षण हाच मुद्दा जास्तीत जास्त चर्चेत होता आणि त्यामुळेच आता मराठा समाज 16 जूनला पहिल्यांदा पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन करणार आहे आणि आंदोलनाची रणनीती देखील 16 जूनपासून आखली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचं स्थापना दिन आहे असं म्हणायला हरकत नाही. याच स्थापना दिनाच्या निमित्तानं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन केलं जाणार आहे त्याबद्दल एल्गार झाला आहे आणि येत्या 16 जूनला नेमकी काय परिस्थिती येते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. तूर्तास इथेच थांबतीये. धन्यवाद. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.